दुकानात ग्राहक आल्यानंतर तुम्ही पहिलं म्हणजे ते ग्राहकासाठी नवीन ग्राहक आलेला आहे, तर त्याला कसं तुम्ही कसं हे करता, म्हणजे सोन्याच्या व्यापारामध्ये काय असतं? एक लक्षात ठेवा की ग्राहक आल्यानंतर पहिला आपण त्याला ओळखायला पाहिजे की याची काय चॉईस असेल. बर, त्यांना एक दोन दागिने दाखवले की ते गणतात तीन डोळे पाहिजे, परंतु जर तुम्ही त्यांना प्रॉपर सर्व्हिस दिली आणि तुमचे सेल्समन त्याप्रमाणे तयार असतील आणि तुम्ही त्यांच्याकडे स्वतः लक्ष दिलं, तर सगळ्यात मोठं जे 50% तुम्ही तिथे जिंकता, कारण ग्राहक म्हणतो की मालक स्वतः हजर आहे आणि दुसरं सेल्समनवर डिपेंड आहे. आणि तो जेव्हा 3 तोळ्याचा हार कळायला आलेला असतो, तो 5 तोळ्याचा घेऊन जातो जेव्हा तो सॅटिस्फाय होतो. अच्छा, म्हणून नवीन गिरायक असो किंवा जुना गिरायक असो, काही असो, सर्व्हिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही सर्व्हिस दिली नाही तर तुमचा गिरायक तो दुसऱ्याच्या दरवाजे ठोठवणार आणि तिकडे जाणार. जे कोणत्याही दुकान असो त्याच्यामध्ये सर्व्हिस इज द, तुम्ही जर आखडूपणाने बसला एका खुर्चीवर आणि ते काय सांगेल की नाही माझ्याकडे या वस्तू आहेत बघा, नाही टिकणार. तुम्हाला सर्व्हिस द्यावीच लागेल, उठून उभं राहावंच लागेल. तुम्हाला प्रत्येकाचा इगो असतो, तो इगो सांभाळावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही सक्सेस जे आहोत तो तर एक आहेच आम्ही आमचं पर्सनल लक्ष, दुसरं आम्ही सेल्समन जे आहेत त्यांना जॉईन करायच्या अगोदर ट्रेनिंग देतो आणि त्यांना एकच शिकवलेलं असतं, कितीही गिराईक तुमच्यावर घाई करत असेल किंवा जर गरम जरी झाला असेल त्याला उलटं उत्तर द्यायचं नाही, प्रेमाने बोला आणि तुम्ही त्यांना सर्व्हिस द्या. मी तुम्हाला पगार देतो आहे, मला त्याचं तुम्हाला रिटर्न्स तुम्ही द्यायला पाहिजे. मी तुम्हाला नोकरीला नुसतं चेहरे पाहण्यासाठी किंवा नंबर वाढवण्यासाठी नाही, आणि म्हणून माझ्याकडे फार कडक शिस्त आहेत. तुम्ही जर मुलांनी जर बुधवार शुक्रवार आणि रविवार दाढी करून नाही आले तर सरळ हाफ डे करतो होतो, आणि तो कॅन्सल करायचा असेल तर 20 रुपये त्यांनी त्यांच्या पेटीत टाकायचे दंडाच्या. कॉम्प्युटरमध्ये चूक केली ती करेक्ट करायची तर दंड आहे, नाहीतर होणार नाही करेक्शन. आणि तिसरी गोष्ट, कपडे नीट, आणि कोणी आगाऊपणाने बोललं तर त्याला दंड आहे. ग्राहकाने काय पाहिजे सोन्याच्या दुकानात आल्यानंतर, त्याला काय सोन्याच्या दुकानात त्याला जे डिझाईनचं पाहिजे पाहायचं आहे, फक्त एकच आहे की एक ते विश्वास ठेवून नावावर आलेले असतात, त्यांना पावती पक्की कच्ची नाही, पक्की पावती द्या आणि त्याला दुकानात शिका. जरी आता हॉलमार्क सुरू झालाय, गिराईक म्हणजे आम्हाला हॉलमार्कची जरूर नाही, तुमचा शिक्का आहे का तुमचा नावाचा, बस आम्हाला तेवढंच पाहिजे, ती आमची पावती. हे फक्त ते गिराईक म्हणजे आम्हाला बाकी काही नाही, आम्ही तुमच्याकडे आलो आहे, आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. आणि म्हणून आज एक पेढीच्या 13 पेढ्या होऊ शकल्या. ओके, टर्नओवर आपल्याला, आम्ही जरी प्रॉफिट आमचं कमी आहे परंतु टर्नओवर जास्त असल्यामुळे आम्ही आज जागेवर आहोत. जेव्हा याच्यामध्ये टायटन येतं किंवा इतर असं लिस्टेड कंपन्या सोन्याच्या मार्केटमध्ये सराफी व्यवसाय देतात, त्याचा काही फरक पडतो का जे पारंपरिक सराफ आहे त्याच्या? तुम्हाला सांगतो, जेवढ्या मुंबईच्या पार्ट्या आल्या त्या परत बंद करून गेल्या. कल्याण ज्वेलर्स, टायटन, असे मोठमोठ्या माझ्या समोरच 3 आलेत. बरं, माय एक ही लोक बघा, माझ्याकडनं किती बिलं झाली पाण्यासाठी, काय करतात, नोकराला 1 तारखेला पाठवतात आणि 30 तारखेला परत पाठवतात, काहीतरी खरेदी करायला होतून बिलं घेऊन जातात. अशा लपंडाव का करतात? आज जो राजमल लक्की जन असाच करायचा झाला, पण तो नेहमी ॲडव्हर्टाईजमध्ये लोकांची टीका करायचा व्यापाऱ्यांची. बिझनेसमध्ये एक प्रिन्सिपल असलं पाहिजे की दुसऱ्याची टीका करायची नाही, स्वतःचा प्रॉडक्ट विकला पाहिजे. हा कशामुळे तुमच्यावर, तुमचा विश्वास कशामुळे? हा विश्वास म्हणजे आम्ही देतो तीच प्युरिटी आहे त्यांच्याकडे, त्यांच्यापेक्षा आमच्याकडे मजुरी रिझनेबल आहेत. आम्ही गिरायकांना माल जर विकायचा त्याला परत विकायचा तर ताबडतोब पैसे देतो, हे कंपनीला पाठवतात व्हेरिफिकेशनला. आणि दुसरी, लोकल रिक्वायरमेंट आम्हीच पूर्ण करू शकतो आणि त्यामुळे किती जरी आले तनिष का, ही जी यंग जनरेशन काही तिकडे जात असेल काही, मी स्वतःला जास्ती अति हुशार समजणार आहे, पण तू इतके शोरूम पुण्यात जरी झाले ते अजून आमच्या तोडीला ते येऊ शकले नाही इतक्या वर्षात. अच्छा, आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जिथे जिथे आमची रंका ज्वेलर्सची दुकानं आहेत तिथे तिथे तनिष्कने उघडले, मलाबारने उघडले आहे,
कल्याणी उघडलं आहे. पण एक लक्षात ठेवा, ही मलाबार ही यांची जी मूळ सगळे जे आहेत ते दुबई बेस, सौदी अरेबिया बेस आहे, मुस्लिम ठरव. कल्याणचा तो राजेश केरला तिकडचेच आहे, त्यांनी एक स्टार्टअप आहे. जॉय लुकासचं कुठे आपला संबंधी येत नाही, त्याची काही गिरायकी एवढी नाही. त्यामुळे आम्हाला हे जरी माझ्यासमोर आले तरी गिरायकीत काही फरक नाही, माझ्यासमोरासमोर आहे.